याद रख, तिला हात लावशील तर आपल्या घरी जाऊन मारणार आहे तिला. काय करणार आहेस तू शमल? पाटावर उतरा. पाटा इथंच कुठेतरी धुतला असावा. आपण बघू. बँकर, रक्ताची स्टेन्स आहे. येस सर. आणि आज जाऊन स्वयंपाक घरात कुठं वरवंट लपून ठेवलाय का बघा. ठीक आहे. सर, हा वरवंट बघितलं तर बँकर, पाटा आणि व्यवस्थित धुवून ठेवला आहे, पण वरवंटा मात्र तसाच आहे. हा पाटा आणि वरवंटा दोन्ही ताब्यात घ्या. बरोबर. ठीक आहे सर. आपल्याला केमिकल अनालिसिस साठी पाठवावं लागेल. बरोबर. ठीक आहे सर. बघा बाई, मी तुमचं दुःख समजू शकतो, पण मला एक सांगा, या रमाकांतचं कोणाशी भांडण वाद वगैरे काही? साहेब, गायकवाडांच्या वडिलांची कागलला जमीन आहे, त्याचा व्यवहार करायचा होता. त्यासाठी कागलहून काही माणसं आली होती. मी त्यांना पूर्वी कुठंच पाहिलं नाही आणि कधीच पाहिलं नाही. ते यांना धमकवत होते जमिनीचा व्यवहार केला नाही तर परिणाम वाईट होईल म्हणून. काल रात्री रमाकांत गाढ झोपेत असताना त्याचा खून झालाय. मग त्यावेळी तुम्ही कुठे होता? मी हिच्याकडे होते. काय ग, काल रात्री ही तुझ्याकडे आली होती? हो, हिचा नवरा रोज दारू पिऊन हिला आणि हिच्या मुलीला मारायचा. साहेब, ती खोट बोलतीय. हिनच मारले रमाकांतला. मी कशाला मारू माझ्या नवऱ्याला? हिच्याबद्दल हिचे बाहेर संबंध आहेत म्हणून. कुणाशी संबंधित काही बोलला होता? अहो साहेब, तुम्ही याच काय ऐकताय? तू गप्पा बस. तू बोल. मॅडम, ही ज्या ऑफिस मध्ये काम करते ना, तो पण तिथंच काम करतोय. नाव काय त्याच? गणेश. गणेश. ए, चल चालता हो माझ्या घरातून. माझ्या घरात येऊन माझ्यावर काय वाटतंय ते आरोप टाकतोस? मला सांगा, कागलला तुमची वडलोपार्जित प्रॉपर्टी आहे? आहे मॅडम, आम्ही ती विकायची ठरलो होतो. मी आणि रमाकांत
त्या जमिनीसाठी गिरायक पण बघत होतो. त्या जमिनीवर आणखी कोणाचा डोळा आहे? नाही साहेब, फक्त 3 गुंठ जमीन होती ती. पण ही तर म्हणते कागल होऊन काही माणसं येऊन जमिनीसाठी धमकावून गेली होती. नाही तसं काही नाही. तसं काय असतं तर रमाकांत बोलला असता माझ्याशी. बरं मला सांग, रमाकांत तुला शेवटचा कधी भेटला? साधारण 4 तारखेला. पण साहेब हिला सोडू नका. हिच्या विरुद्ध मी फिर्याद देणार आहे. फिर्याद हिला सोडू नका साहेब. जमिनीच्या व्यवहारातून काही अज्ञात व्यक्तीने रमाकांतला धमकावल्याचं रेखा म्हणजे रमाकांतची पत्नी सांगत होती. पण अचानक आलेल्या रमाकांतच्या चुलत भावाने मात्र वेगळाच संशय व्यक्त केला. रेखानेच रमाकांतला मारल्याचा आरोप केला. यातूनच रेखाचे प्रेमसंबंध उघड झाले आणि मग गणेशचं नाव समोर आलं. बोला, काय बघितलं तुम्ही? साहेब, त्या दिवशी रात्री रमाकांतच्या घरातून एक माणूस पळत होता. नक्की तो गणेशच असावा. कशावरून? साहेब, आदल्या दिवशी रमाकांतच्या घरी वाद सुरू होता, त्यावेळी मी पाहत होतो. त्यावेळी तो बोट घेऊन पळत जाताना मी त्याला पाहिलं होतं. मग त्या दिवशी का नाही सांगितलं? साहेब, काय मुहूर्त पाहिजे होता काय? साहेब, त्या रात्री अंधार होता ना, म्हणून मी ठामपणे सांगत नव्हतो. नक्की गणेशच होता? होय साहेब. ठीक आहे, या तुम्ही. पण हो, पुन्हा बोलावलो तर यावं लागेल. ठीक आहे, निघा. सर, मला वाटतं या गणेशला आता उचललाच पाहिजे. सर, मॅडम, सर, त्या तिघांची रिपोर्ट तयार करा आणि उद्या कोर्टात हजर करा. सर, गणेश, गणेश ये, लागू नको सी. बस सॉलिड आहे, स्टायलिश पण आहे, टी शर्ट छान आहे, कलर पण लाल आहे. अहो तब्येत बघा, ते जिमला वगैरे जातच ना. जातोच ना रे. हो सर. गुड. रेखा गायकवाड ओळखतोस ना? अहो काहीही काय विचारतो मॅडम, दोघं एका ऑफिसमध्ये काम करतात हे. काय रे, बरोबर ना? हो सर. तुमचं प्रेम प्रकरण आहे असं कळलं. होत असं कधी कधी. बोल, खरं काय ते बोल. मॅडम, प्रेम प्रकरण काय? अहो ती माझ्या बहिणीसारखी आहे. मी खरंच सांगतोय. लाज नाही वाटत बहिणीसारखी असं म्हणायला? सॉरी मॅडम. हे बघ गणेश, खरं काय ते सांगून टाक, नाहीतर इतके फटके बसतील ना, वर नोकरी पण जायची. होय साहेब. मला सांग, तुमचं हे सगळं रेखाच्या नवऱ्याला माहीत होत? माहीत होत सर. कधी कळलं त्याला? परवा संध्याकाळी. परवा संध्याकाळी म्हणजे 4 तारखेला संध्याकाळी. हॅलो. हा बोला डॉक्टर. PM रिपोर्ट झाला का? नाही. गुड. ठीक आहे, ठीक आहे, मी कॉन्स्टेबलना पाठवून देतो, त्यांच्याकडे द्या. ओके, थँक्यू डॉक्टर. ओके, सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन PM रिपोर्ट घेऊन या. गणेश, आम्हाला विचारल्याशिवाय शहर सोडायचं नाही. जी सर. आणि ज्यावेळी आम्ही चौकशीला बोलू तेव्हा पोलीस स्टेशनला हजर व्हायचं. येतो सर. येतो नाही, यायचं. नाहीतर गाठ माझ्याशी आहे.
अभ्यंकर सर, आपला अंदाज खरा ठरला. खून जड वस्तू डोक्यात घालूनच केला गेला आणि खून झाल्यावर 24 तास उलटून गेले. PM रिपोर्ट सुद्धा तेच सांगतो. खून 4 तारखेला पहाटे 4 ते 4:30 दरम्यान झाला आणि रेखा आपल्याला सांगते की खून 5 तारीखला मुख्य रात्री झाला. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे खून होऊन 4 तारखेला रात्री 24 तास उलटले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टही तेच सांगत होता. पण रेखाच्या म्हणण्याप्रमाणे खून 5 तारखेला झाला होता. संशयाची सुई नकळतपणे रेखाकडे वळत होती आणि त्याचबरोबर गणेशही पोलिसांच्या संशयितात होता. स्वर्धा, मला सांग, त्या रात्री रेखा तिच्या मुलीला घेऊन तुझ्या घरी राहायला आली होती? हो मॅडम. नक्की काय घडलं होतं त्या रात्री? त्या रात्री ती तिच्या मुलीला घेऊन माझ्याकडे झोपायला आली. मध्यरात्री एका पहाटे मला ठीकस नाही आठवत, पण काहीतरी पडल्याचा किंवा काहीतरी आपटल्याचा आवाज जाणवला मला. आम्ही दोघे सुद्धा दचकून उठलो. मी तिला विचारलं सुद्धा की कसला आवाज आला, तर ती म्हणाली की तिचा नेहमीप्रमाणे नवरा दारू पिऊन आला असेल आणि तोच कुणीतरी आदळला असेल, म्हणून आम्ही परत झोपून गेलो. त्याच्या आदल्या रात्री तुला काही असा पडण्याचा किंवा आपटण्याचा आवाज आला होता? नाही मॅडम, कारण की त्यावेळी मी घरी नव्हतेच, मी माझ्या आईकडे गेले होते. ठीक आहे, निघतो. सर, तुम्हाला काय वाटत, खून कोणी केला असेल? नाही मॅडम, मी अद्याप या निर्णयापर्यंत आलेलो नाही, कारण PM रिपोर्ट वरून खून कधी झाला आणि कसा झाला हे आपल्या लक्षात येईल. ज्या अर्थी रमाकांतचा खून डोक्यात पाटा घालून केला गेला, त्या अर्थी कदाचित हा खून गणेशन केला. मला वाटतं आपल्याला एक गणेश बोलायचं. ज्या रात्री रमाकांतचा खून झाला त्या रात्री तू त्याच्या घरी गेला होतास का? नाही सर. खोट बोलतोस. ज्या दिवशी रमाकांतचा खून झाला त्याच्या आदल्या रात्री तू त्याच्या घरी गेला होतास. तुझ्या हाताला रक्त लागलं होतं आणि तसाच तू घराबाहेर पडला होतास. एकानं बघितलंय तुला आणि तसा रिपोर्ट आहे आमच्याकडं. खरं सांगतो सर, माझं आणि रेखाचं प्रकरण रमाकांतला कळलं होतं सर, म्हणून तिला त्यांनी खूप मारलं सर. मला काळजी वाटली म्हणून मी संध्याकाळी तिला फोन पण केला होता, पण रमाकांतनी उचलला सर फोन. तो फोन घेऊन गेला होता तिचा. मला खूप काळजी वाटली सर. मी फोन केल्यानंतर त्यांनी उचलला आणि मला धमकी दिली साहेब की मी तुला बघून घेईन म्हणून. मी पण दिली साहेब तर त्याला धमकी,
की मी सोडणार नाही तुला तिला जर हात लावलास तर. त्यानंतर मला खूप काळजी वाटली म्हणून मी तिच्या घरासमोर दोन तीन फेऱ्या मारल्या सर, आणि ती कुठेच दिसली नाही सर. म्हणून रात्रीच्या वेळी अंदाज घेण्यासाठी तिच्या घराजवळ गेलो आणि बघतो ते दरवाजा उघडा होता सर. मी आश्चर्यलो, आश्चर्यानंतर मी कशाला तरी अडकून पडलो सर. हाताला असं चिकट असं काहीतरी लागलं, फक्त ते रक्त होत सर. रमाकांत प्रयत्न होत सर. मी घाबरलो आणि तिथून पळून गेलो सर. मी रमाकांतचा खून नाही केला सर. मी खरं सांगतोय सर, मी रमाकांतचा खून नाही केला सर. तू खरं बोलतोयस? नाही सर. चल उठ, बोल. का मारलंस नवऱ्याला? बोल झटकन. साहेब, मी नाही मारलं माझ्या नवऱ्याला. अहो, त्या दिवशी रात्री मी माझ्या शेजारी मैत्रिणीच्या घरी राहायला गेले होते. माझी मुलगी पण तिथंच होती. हवं तर तुम्ही तिला विचारा, ती अजून लहान आहे. ती नाही खोटं बोलायची तुमच्याशी. आणि तुम्ही काय ऐकताय त्या शंकराचं? सर, मला वाटतं रमाकांतला हिने नाही, त्या गणेशनेच मारलं असावं. कोण गणेश? गणेश, तू ज्या ऑफिस मध्ये काम करतेस ना, तिथं तो क्लार्क चं काम करतो. एवढ्यात विसरलीस काय? गे, गणेशनेच मारलं ना रमाकांतला. तो का मारेल रमाकांतला? कारण रमाकांतला तुमच्या दोघांच्या संबंधांबद्दल कळलं होतं. आणि हे बघ, गणेशनं आम्हाला सगळं काही सांगितलं. तेव्हा आमच्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करशील ना, तर तुला जास्त त्रास होईल. तेव्हा सगळं काही ते खरं सांगून टाक. समजलं? बोल खरं काय ते, पटपट बोल. मॅडम, माझा नवरा मला दारू पिऊन रोज मारायचा, माझ्यावर सतत पाळ ठेवायचा, म्हणून त्याला मी संपवलं. कधी मारलंस तू नवऱ्याला? बोल झटकन. पहाटे, आदल्या दिवशी संध्याकाळी त्याला माझ्या आणि गणेशच्या संबंधाबद्दल कळालं होतं. डोक्यात राग घालून घराबाहेर पडला, बाहेरूनच जीवन आला होता, भरपूर दारूही पिला होता. त्या दिवशी मला आणि माझ्या मुलगीला फार मारलं आणि तिथंच खुर्चीवर झोपून टाकला. माझी मुलगी मार खाऊन तशीच झोपली. त्या दिवशी मी आणि माझी मुलगी जेवलो नाही साहेब. मग पहाटे मनाशी पक्क केलं की याला संपवायचं.
नातेवाईकांवर खुनाचा आरोप करणाऱ्या रेखाने शेवटी पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. रमाकांतचं दारूचं व्यसन आणि रोजची मारहाण याला रेखा कंटाळली होती. आणि त्यातच गणेश बरोबरच्या प्रेम प्रकरणात रमाकांत अडसर ठरत होता. ही या प्रकरणाची दुसरी बाजू. व्यसनाधीनता आणि विवाहबाह्य संबंध या दोन्ही बाजू नक्कीच असमर्थनीय. म्हणूनच प्राप्त परिस्थितीत विवेकबुद्धी जागृत ठेवून जीवन जगत राहणं हेच योग्य. भेटूया डायल 100 पुढील भाग. हॅलो हॅलो. हां चव्हाण सर. सर मी सोनाली बोलते. कोण सोनाली? हॅलो. हॅलो हॅलो. हां चव्हाण सर. मी सोनाली बोलते. हां कोण सोनाली? हां सर एक 2 मिनिटं ऐकून घ्या प्लीज माझं. मला गजाननी तुमचा नंबर दिला होता. ओ गजाननी पाठवलंय. बर बर बर. हो तुम्हाला भेटायचं होतं मला सर. मी तुम्हाला फार तर 10-15 मिनिटं देऊ शकतो. नाही नाही सर तुमचं जास्त वेळ नाही घेणार मी. काम करा तुम्ही मला ऑफिसवर येऊन भेटा. हो सर येईन मी नक्की येईन. हो ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर. ओके थँक्यू.
आहे कमिंग सर? येस कमिंग. कोण आपण? मी सोनाली. अच्छा, ये बैस. गजानन बोलला होता मला तुझ्याबद्दल. बोल, तुला कसली नोकरी हवी आहे? कसली नोकरी चालेल सर, पण नोकरी हवी आहे मला. माझा घटस्फोट झाला आहे आणि माझ्या जगात कोणीच नाही आहे. नवऱ्याकडून मिळणारी पोटगी सुद्धा पुरेशी आणि नियमित नाही मिळत सर. बरेचसे पैसे तर घरभाड्यातच खर्च होतात. नोकरी मिळाली तर फार बरं होईल सर. तुझं शिक्षण काय झालंय? मी ग्रॅज्युएट आहे आणि डिप्लोमा केला कम्प्युटरचा. एक काम कर, बाहेर माझ्या सेक्रेटरीकडे तुझा पत्ता आणि फोन नंबर देऊन जा, मी कळवतो तुला. मला नोकरीची फार गरज आहे सर. मी नोकरीसाठी काही करायला तयार आहे सर, अगदी काही करेन. तुम्ही सांगाल ते करेन. ठीक आहे, तुझा फोन नंबर माझ्या सेक्रेटरीकडे देऊन जा आणि 2 दिवसांनी येऊन तुझा अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा. थँक्यू सर, तुमचे खूप उपकार झाले. इतका आनंद झालाय म्हणून सांगू. इट्स ओके. And nice to meet you. Same to you, sir. Bye. सोनालीला पाहताच इंद्रजीत तिच्यावर भाळला होता. त्याने तिला नोकरी देण्याचं आश्वासनही देऊन टाकलं होतं. एकीकडे नवऱ्यापासून विभक्त होऊनही सोनालीला तिच्या नवऱ्यापासून होणारा त्रास काही संपला नव्हता आणि यासाठी तिला नोकरी मिळवून स्वावलंबी होणं खूप आवश्यक होतं. इंद्रजीतने दुसऱ्या दिवशीच तिला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. हॅलो. हॅलो सोनाली. कोण? माझा नंबर सेव्ह नाही केलास? मग आता कर. हो सर. तुम्ही बोला ना, काय म्हणताय, कशी काय आठवण झाली माझी? सोनाली, तू ऑफिसमधून गेलीस पण तुझा चेहरा मात्र सारखा नजरेसमोर येत होता. आताही झोपच येत नव्हती, फक्त तुझीच आठवण येत होती. चला, काहीतरीच काय? काहीतरीच नाही. अगं तुझी शपथ, तुम्हाला पहिल्याच नजरेत प्रेमात पडलास. काहीतरीच काय सर, मला नाही पटत. तुम्ही कुठे, मी कुठे, नाही पटत सर मला. सोनाली असं नको बोलूस, खरंच आय लव्ह यू. खरंच? अगदी खरं. खरं तर मलाही तसंच वाटतंय, मी प्रेमात पडली आहे सर तुमच्या. थँक्यू सो मच. मग आता पुढं? मी नंतर फोन करते, कोणीतरी आलंय. काय आलाय तुम्ही इथं? मला तुझ्याशी बोलायचंय. मला काही नाही बोलायचं. मला तुझ्याशी बोलायचंय. का छोडताय मला तुम्ही एवढं? पोटगी गाणं बंद कर, मला परवडत नाही ते. हे मला नाही, कोर्टात जाऊन सांगा. हे जास्ती शांतपणा करू नको. कसं कसला शांतपणा? अधिकार दिलाय कोर्टाने मला. ठीक आहे मग, मला माझा अधिकार दे. म्हणजे तुम्ही जावा ऐकून, नाहीतर पोलिसात कंप्लेंट करेन मी. कसं म्हणतेस थांब, मला नाही म्हणतेस, मला माझा अधिकार देत नाही. सोनाली, अगं हे काय झालं? कुणी मारलं की काय तुला? जखमा कसले तुझ्या चेहऱ्यावर? तू रडू नको, बैस. काय झालं? काल रात्री आपण फोनवर बोलताना माझा नवरा महेश तिथे आला आणि त्यानं मारलं मला. अगं पण का? ते जाऊ दे. त्याचं नाव काय? महेश पाटील. कुठे राहतो तो? तर आता पोलिसांच्या ताब्यात देतो. त्याची काही गरज नाही आहे, मी तक्रार केली आहे पोलिसांकडे. ते त्यांचं ते काय करायचं ते बघतील, तुम्ही नका काळजी करू. सोनाली अगं, पण हे मला काल सांगायचं ना. आणि हे बघ, यापुढे स्वतःला कधी एकटी समजू नको. हा इंद्रजीत चव्हाण तुझ्या सोबत असताना कोणाची टाप नाही तुझ्या अंगाला हात लावायची. खरंच तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. आपल्या नात्यात उपकाराची भाषा नाही करायची. आणि जो अपॉइंटमेंट लेटर रेडी आहे, तू 2 दिवस विश्रांती घे आणि मग जॉईन हो. तुला महिना 20,000 पगार देतोय मी. तुला अजून पैसे हवे असतील तर सांग मला.
नाही लागणार सर, हे सगळं माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. थँक्स सर. किती पगार ठरला? 20,000. म्हणजे मासा गळाला लागला. चांगलाच अडकला. महेशच मारण तुझ चांगलंच पथ्यावर पडलं. हो, फक्त रडायचा बाकी होता तो. हे घ्या तुझे 25. बाकीच्या नंतर आणि आता याच्या नंतर आम्ही जे सांगू तेच करायचं. नक्की. ड्रायव्हर गाडी काढ. नाही माफ कर सर. नाही 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 पुन्हा नाही. महेश कडून पोलिसांनी प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं खरं, पण त्याच्या मनात आता सुडाची भावना निर्माण झाली होती आणि त्यानं सोनालीला संपवण्याचं ठरवलं. इकडे इंद्रजीत आणि सोनाली यांच्या प्रेमाला बहर येत होता. दरम्यान इंद्रजीतला निवडणुकीचं तिकीट मिळालं. लोकांसाठी कमी वेळात केलेल्या मोठ्या कामांमुळे तोच जिंकून येणार याची त्याला खात्री होती. हॅलो. हा सोनाली बोल. हा काही नाही, खूप आठवण येत होती म्हणून फोन केला. हो अगं, तुझीही खूप आठवण येते मला. चालेल, भेटूयात. हो भेटूयात ना. कुठ? कुठेही तुम्ही सांगाल तिकडे. मी एक काम करतो, मी तुला थोड्या वेळाने सांगतो, तू तयार राहा. चालेल चालेल, ठरवून सांगा. ओके बाय. जागा दाखवायला मलाच घेऊन जायचं तुला बरोबर. इंद्रजीत मलाच सांगणार आहे फोन करून की कुठे घ्यायचंय ते. बघालाच इंद्रजीत. हॅलो. हा गजानन. हा सर. हो घेऊन चला. ठरल्याप्रमाणे गजाननने शहरावरचं रिसॉर्ट बुक केलं. सोनाली आणि इंद्रजीत दोघेही त्या रिसॉर्टवर एकत्र राहिले. पहिल्यांदाच ते एकमेकांच्या एवढ्या जवळ आले होते, त्यामुळे दोघेही खूप खुश होते. याची कल्पना आहे मला. तुम्ही कुठे, मी कुठे, तुमच्यावर घरच्यांचा समाजाचा दबाव असणारच ना. मी पुन्हा पुन्हा बोलून दाखवते असं नका समजू, पण तुम्ही मला नोकरी दिलीत हेच खूप जास्त आहे माझ्यासाठी. आणखीन एक गोष्ट मला आज खूप जाणवली. कुठली? तुमच्या प्रत्येक स्पर्शात खूप खूप प्रेम होत. कसली विनंती? तुला आणखी काही हवंय का? माग ना, अजिबात संकोच करू नकोस. राजकारण हवंच का? म्हणजे पैसा आहे, कशाची काही कमी नाही आहे, नावही भरपूर आहे, मग राजकारण कशाला? असं का बोलतेस तू? माहीत नाही, पण मला मनापासून असं वाटतं की तुम्ही राजकारणात जाऊ नये. नाही, ते आता शक्य नाही. समाजाच्या लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या मला पूर्ण केल्याच पाहिजेत. हे सोडून तर दुसरं काहीही माग.
ठीक आहे, जशी तुमची मर्जी. रागावलीस माझ्यावर? नाही, मी कशाला रागावू तुमच्यावर. खूप वेळ झाला, निघूया. चल निघूयात. त्यानंतर इंद्रजीत थेट आपल्या घरी आईकडेच गेला आणि त्याने सोनालीसोबत लग्न करण्यासाठी तिची परवानगी मागितली. सुरुवातीला दोघांच्या लग्नाला विरोध असणारी त्याची आई इंद्रजीतच्या हट्टामुळं लग्नाला तयारही झाली आणि त्याने ही बातमी सोनालीला सांगण्यासाठी फोन केला. हॅलो. हा सोनाली, अगं तुला अतिशय आनंदाची बातमी द्यायची आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात आहात हीच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणखीन कोणती बातमी आहे? सोनाली, मी आता तुझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. अगं आईनं आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे. खरंच? माझा विश्वास नाही बसत आहे. अगं हो, उद्या तू स्वतः ये आणि आईशी बोल. ऐक, मी फोन ठेवतो, मी तुला रात्री थोड्या वेळाने फोन करतो. ओके. हो, बाय. बाय. कोणी दिली? अरे कोणी दिली? अरे तुमचे रिझॉर्टमधले पराक्रम यात अतिशय सुंदर चित्रित झाले, बघा मज्जा येईल. धकाबाज. हॅलो, कुठे आहेस तू? हा, मला तुला ताबडतोब भेटायचं आहे. हो, पण झालं काय? काय ते आल्यावर सांगतो. नाही पण काय, जरा सांगा तरी. हॅलो. हा, त्या बाईचा पत्ता सांग. अरे त्या बाईनं माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, तिला सोडणार नाही मी आता. तुला तर मी नंतर बघून घेतो, मला आधी तिचा पत्ता सांग. ठीक आहे, भेटतो तुला. चल चल सांगतो, चल आधी आज चल, तो ओरडू नको, आधी आज चल, तुला सगळं सांगतो. तुझा नाही, माझा चुकलंय. तुझ्यावर हा विश्वास ठेवला ते. मला सांग, कोणाच्या सांगण्यावरून केलंस तू सगळं? पण झालंय काय? अरे वा, काय झालंय? ठीक आहे डीबीडी, यात आपण ते रिसॉर्ट मध्ये. शी, तुझ्यावर विश्वास ठेवला हीच मोठी चूक झाली. तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तू ना, तू एक नीच बाई आहेस, नीच. पण मी हे सगळं केलंच नाहीये. गजानन काकांनी तर सांगितलं जायला. तो रिसॉर्ट गजाननला मिस बुक करायला सांगितला होता. पण ना, पण त्या पाठी मग तुझा हा प्लॅन असेल हे मला माहित नव्हतं. तू ना, तू पैशासाठी आबरूही विकू शकतेस. तोंड सांभाळून बोला. मी तोंड सांभाळून बोलू? मी तोंड सांभाळून बोलू तुझ्या तरफ? हॅलो, सांगली पोलीस स्टेशन काय?
आम्ही निघतोय तिथे. मोरे सर चल आपल्याला निघायचंय. हा सर मी राणे बोलते. सर खंडबाग परिसरामध्ये एका महिलेचा मर्डर झालेला आहे. मी आणि मोरे सर निघतोय तिथेच, तुम्ही या. सोनालीनं हे सगळं का केलं होतं की आणखी कुणी यात सामील होत? नेमकं काय घडलं होतं? इंद्रजितला फसवण्याचा तर हा डाव नव्हता की इंद्रजितने खरंच खून केला होता? काय वाटतं? बघूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. बरं मोरे, पंचनामा झाला? हो झाला सर. बॉडी ताबडतोब पोस्टमॉर्टमला पाठवून द्या आणि रिपोर्ट लगेच मागून घ्या. येस सर. पण काका, हे प्रकरण बाहेर पडता कामा नये. हे बघ, माझ्या परीने मी सगळे प्रयत्न करीन, डोंट वरी. रूम मध्ये कॅमेरे लावण्यासाठी त्या गजाननने मला 10,000 रुपये दिले होते साहेब. अरे काय बोलतोस काय, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? होय सर, मी खरंच त्यांना पाहिलंय. Yeah.